बघताय लेट्स अप मराठी. दीपावलीच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीचं छान निमित्त आहे आणि म्हणूनच मी ही खास मुलाखत तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या मनीषा कायंदे मॅम. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर आणि दीपावलीच्या तुम्हालाही शुभेच्छा. दीपावलीच्या तुम्हाला देखील शुभेच्छा. सर्व लेट्स अप मराठीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा. ज्यांनी हा ॲप डाउनलोड केला आहे त्यांना पण आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वा, दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि मला वाटतं सगळीकडे लगबग आहे. तुमच्याही घरात ती लगबग आहे. म्हणजे आम्ही बघतोय छान पणत्या आहेत, तिथे छान फराळी ठेवलेला आहे. म्हणजे मुलाखत झाल्यावर आम्ही तो थोडा फस्त करू. पण नाही, तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अशा पद्धतीत दिवाळी सण असेल खास करून विशेष करून, तर त्यावेळेस आपण घरी असणं महत्त्वाचं असतं आपल्या परिवारासोबत. पण तुम्ही या सगळ्या कामातून कसा वेळ काढता दिवाळीसाठी? ॲक्च्युली वेळ मिळत नाही, परंतु तो काढावा लागतो. खूप धावपळ होते, ओढाताण होते, परंतु दिवाळी अशी असते ना की ते दिवस आले की एक उत्साह निर्माण होतोच. म्हणजे कितीही आपल्याला वाटलं नको करूया, जाऊ दे ह्यावर्षी हे नको करूया ते नको करू, किंवा एखादा पदार्थ नाही केला तरी काय होतं आहे, किंवा जरा चार दिवे कमी लावले तर काय होतं, पण तरी त्या तो दिवस आला ना की आपोआप तुमच्या अंगात एक प्रकारचं उत्साह संचारतो आणि तुम्ही ते करताच. म्हणजे आज बघा धनत्रयोदशी आहे आणि आज संध्याकाळी पूजा आहे. म्हणजे आंब्याची तोरणं असेल दरवाजाला, झेंडूची फुलांचं तोरण, कंदील तर 2 दिवसापासूनच लागले आहेत. आणि मला तुम्ही पाहत असाल की इथे छोटीशी जी कंदिलाची माळ आहे मला ही अशी खूप आवडते, त्यामुळे तशी मी लावली आहे. आता काल गाय गोऱ्याची बारस आहे. आपल्याकडे शहरामध्ये पटकन गाय किंवा वासरू नाही दिसत, परंतु मेटलची मूर्ती घरात असते तर त्यालाच आपण फुलं किंवा त्याची पूजा करतो. तर हे सगळं आता खूप सिम्बॉलिक जरी झालं आहे तरी पण माणूस ते करतोच. आणि या सगळ्या आता बघा, फराळ म्हटलं तर कुठेतरी थोडासा चिवडा लाडू घरी केलं, परंतु अनेक गोष्टी आता आपण घरगुती विकत घेतो हे कबूल करायला काहीच हरकत नाही आहे. कारण प्रत्येकजणच विकत घेतो, कारण खरोखर चकल्या अगदी तशा खुसखुशीत होतील की नाही, घाईघाई असते. परंतु किमान बेसनाचा लाडू आणि थोडाफार चिवडा हे तरी घरी केलंच जातं. पण तुमचा आवडता पदार्थ जर मी विचारला फराळातला, तो करायला किंवा खायला आवडतो? अर्थातच चकली आवडते, पण ती खुसखुशीत झाली पाहिजे. ती अगदी परफेक्ट नाही झाली तर खूप हिरमोड होतो. आणि करंज्या तसं तर सगळंच आवडतं आहे, परंतु ते फक्त 2-3 दिवस आवडतं. नंतर मात्र ते जेव्हा उरतं तेव्हा त्याचं काय करावं हा मोठा प्रश्न असतो. परंतु ते लवकर थोडंसंच केलं आणि संपवलं किंवा गरम गरम केलं. म्हणजे मला आठवतं की माझ्या लहानपणी माझी आई चकल्या पाडायची, तेव्हा आम्ही पण सगळं त्याच्यात हात घालायचो चकल्या पाडण्यासाठी. माझा भाऊ पण चकली पाडायचा, परंतु ती गरम गरम चकली लोण्याबरोबर खात होतो. तर तो एक वेगळाच आनंद आहे जो आता नाही आहे. कारण आता घरी लोणी काढलं जात नाही, लोणी तूप कढवलंही जात नाही, त्यामुळे लोणी घरी असणं ही आता एक रेअर गोष्ट झालेली आहे. पण तुमच्या आठवणीतली जर मी दिवाळी विचारली तर लहानपणीची असेल किंवा परिवारासोबत साजरी केलेली असेल तर? नाही, मला आठवतं की लहानपणी अत्यंत उन्हाळके आम्ही करत होतो. म्हणजे सकाळी 4 वाजता जर का पहिला फटाका मोठा ॲटम बॉम्ब कोणाचा वाजायचा तर तो माझा आणि माझ्या भावाचा असायचा. आणि 4 वाजता उतरायचो. म्हणजे अनेकदा दिवाळीचे फटाक्यांचे चटके अंगाला, अजूनही काही ठिकाणी मार्क्स आहेत पायावर वगैरे की अंगावर फटाका आला आहे, रॉकेट, हे सगळं खूप जखमा व्हायच्या. पण ते आम्ही खूप मजा करायचो. आणि सकाळी उठून अभ्यंग स्नान, ती तर एक वेगळीच मजा असायची. कारण आईच्या हातून त्या दिवशी तेल मालिश डोक्याला व्हायची, हातापायांना तेल लागणं किंवा ते उठणं, तो उठण्याचा सुगंध. मग अजूनही काही काही गोष्टी तर आम्ही करतोच. किंवा म्हणजे न्हाणी घरामध्ये, आता आपण बाथरूम म्हणतो, वॉशरूम म्हणतो, पण तिकडेही पणती, शौचालयात पण पणती लागायची. तर हे सगळं त्यावेळचं आहे. अजूनही खूप गोष्टी पाळल्या जातात, परंतु आता जसं मी म्हटलं ना की त्यावेळेला जो मोठ्या प्रमाणात व्हायचं, पण तो ते आता सगळ्यात लहान लहान प्रमाणात व्हायला लागलं आहे. पण यावर्षी कोणता पदार्थ बनवला आहे तुम्ही फराळाचा? आता सगळ्यात पहिल्यांदा तर आत्ता इथे ठेवले नाही आहेत मी, परंतु बेसनाचे लाडू हे घरी तयार झालेले आहेत. अर्थात माझा काही फार त्याला हातभार नाही आहे, परंतु बेसनाचे लाडू झालेले आहेत. आणि मग भाऊबीजेच्या दिवशी करंज्या, कारण चंद्राला ओवाळतो. भाऊ त्या दिवशी घरी नसेल किंवा
त्या गावात नसेल, आपल्यासोबत नसेल, तर चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. त्यामुळे चंद्राला ओवाळताना चांदीच्या ताटामध्ये ओटी, ओटीचं सामान आणि करंजी, दूध, फुलं, दिवा, अगरबत्ती हे आणि चंद्र पण अनेकदा बघा की त्या डिरेक्शनला दिसत नाही, कारण आता उंच उंच टॉवर झालेत, चंद्र दिसत नाही, परंतु आपण चंद्रोदय झाला असं समजून त्या दिशेने आपण ओवाळायचं. आणि जुना धागा घे आणि नवीन कपडा दे हे असं म्हणण्याची प्रथा आहे. म्हणजे आपल्याच वस्त्राचा एखादा जुना धागा अर्पण करायचा आणि नवीन कपडा दे असे आपण भाऊ म्हणून चंद्राकडे मागणी करतो. पण यंदाची दिवाळी वेगळी आहे तुमच्या राजकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचारायचं झालं तर ती कशी वाटते तुम्हाला? कारण सध्याचं जी उलथापालट झाली आहे अनेक महिन्यांमध्ये, त्यानंतरची दिवाळी ही कशी? नाही, उलथापालट झाली आहे भरपूर, परंतु ही सगळी मरगळ बाजूला टाकून ज्या पद्धतीनं माननीय उद्धवजी ठाकरे म्हणजे मगाशी गमतीचा भाग झाला तरी पण ज्या पद्धतीने म्हणजे त्यांची प्रचंड जिद्द आहे, अत्यंत जिद्दी ते आहेत आणि त्यांना जे पाहिजे राजकारणात ज्या पद्धतीने त्यांना पुढे जायचं आहे, पक्ष ज्या पद्धतीने पुढे न्यायचं आहे ते नेतातच, तसं ते आमच्याकडनं ते करून घेतातच. आणि आता बघा ना, इतका मोठा धक्का त्यांनी सहन केला, त्या दिवशी ते एका मुलाखतीत म्हणाले की आम्ही धक्कापूर्व झालेलो आहे. म्हणजे आता किती धक्के बसले तरी आम्हाला धक्का बसत नाही, कारण आम्ही धक्काप्रूफ झालेलो आहोत. आणि त्यांचं एक नेतृत्व असं आहे की सगळ्यांना आवडणार आहे. आज तुम्ही बघा, इतका उलथापालट झाली तरी विविध क्षेत्रातले लोक त्यांना जाऊन भेटत आहेत. परवा तुषार गांधी भेटले, आज CPM असेल, CPI असेल, विविध ठिकाणचे आज मराठी मुस्लिम संघटन हे त्यांना भेटलेलं आहे. म्हणजे सर्वांना ते आपलेसे वाटतात. खास करून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी एक छाप, म्हणजे लोकांनी खूप त्यांना नावं ठेवली की यांना काही एक्सपिरियन्स नाही वगैरे वगैरे, तरीसुद्धा त्यांचं काम सगळ्यांना आवडलं. म्हणजे आज मुख्यमंत्री जरी त्यांनी 2.5 वर्षाचा काळ त्यांना मिळाला दुर्भाग्याने, तरी त्याच्यावर त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवून गेले, हे महत्त्वाचं आहे. पण खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून, आणि दिवाळीचं खास निमित्त होतं त्यामुळे वेगळ्या गप्पा झाल्या. आणि जे तुमचे प्रेक्षक आहे, कार्यकर्ते कोणी, तर त्यांना काही शुभेच्छा द्या. नाही, शिवसैनिकांना एवढंच मी सांगेन की सध्याचं वातावरण एक तर आहे की आत्ता जे प्रसार माध्यमातून किंवा जे काही वक्तव्य पॉलिटिकल लीडर्सच्या तोंडून निघतं आहे, म्हणजे कोणी कोणाला आयटम गर्ल म्हणत आहे, कोणी काय म्हणत आहे, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणजे खूप खालच्या पातळीला सगळं बोलणं चालू आहे, हे प्रत्येकाने अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात पण चढाओढ आहे की कोण कोणाला काय बोलतं आहे, आणि मग तुमच्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी तुम्ही जी काय पातळी आज गाठताय तर ते खूप अवॉइड करायला पाहिजे, कारण लोकांना ते आवडत नाही आहे. लोक सगळ्यांनाच नावं ठेवतात आणि मग सगळेच राजकारणी वाईट, सगळेच कार्यकर्ते काय एकसारखेच आहेत, हे जे आपणच आपली पातळी पाडून घेतलेली आहे, तर ह्याबद्दल खरोखरच गांभीर्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे एकाने बोललं की दुसरा बोलतो आहे, दुसऱ्याने बोललं की तिसरा बोलतो आहे, तर हे खूप वाईट आहे. काल जसं भास्कर जाधवांबद्दल जे प्रसाद लाड बोलले ते वाईटच आहे, नितेश राणे, निलेश राणे हे काय बोलतायत, मला वाटतं हे सगळ्यांनी मिळून ठरवून पुन्हा त्या महाराष्ट्राचं कल्चर जे आहे ते आपणच राखलं पाहिजे आणि हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद ताई, आणि मुलाखतीसाठी आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद तुम्हाला पण, तुम्ही आलात आणि तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना, तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या टीमला आणि तुमच्यामार्फत सगळ्या महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा. जरी आज म्हणजे तुम्ही संध्याकाळी आला असता ते दिवे वगैरे आपल्याला छान पेटलेले बघायला मिळाले असते. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.